And if you close down these MSMEs, I think it's going to have a very bad impact on the economy of the country. Absolutely right. Thank you, sir. Very good question. कोरोना के कार्यकाल में जो उद्योग बंद हुए और अभी बंद होने जा रहा है, ऐसा आपका क्वेश्चन है, मैं इसमें कहना चाहता हूं। नहीं, उनका क्वेश्चन है कि उद्योगपतियों को जानकारी नहीं इन स्कीमों की। नहीं, ऐसा कैसा हो सकता है? नहीं माने अध्यक्ष महोदय, उद्योगपति को जानकारी नहीं हुआ तो बंद कैसा? जो बंद हुए और जहां हमने सर्वे किया उसमें जो बंद निकले हैं उसकी संख्या हमने यहाँ लिखी है, और बंद नहीं हुए या होते हुए उसकी संख्या इसमें नहीं है। ये 49 आप तो ये बताओगे उद्योगपतियों की जानकारी के लिए अभियान चलाओगे क्या, ये पूछना चाहती हूँ। अभियान चलाओगे, ऑनलाइन से हम बताएंगे, अब हम उसके लिए अभियान भी चलाएंगे और इसकी जानकारी भी दे देंगे। थैंक यू। सध्या सोशल मीडियावरती तुम्हाला ट्रोल केलं जात आहे, जे काही संसदेचं भाषण आहे त्या भाषणावर त्याला काय उत्तर असणार आहे? एक बघा, माझ्या सर्व लक्षात आलं तिथे जे बसले तर 8-10 जण उठून कसे एकमेकाला इशारे हे करत होते। मी गोल नाही, त्यांनी माया मी कानाला हे लावलं होतं, मला संपूर्ण त्यांचा प्रश्न कळला होता। अध्यक्षांना वाटलं की तो प्रश्न मला कळला नाही, कारण तुम्ही एक लक्षात घ्या, कोरोनामुळे बंद झालेले कारखान्यांना मदत देण्याच्या दृष्टीने संख्या जी होती ती 47,000 होती। त्यांचा प्रश्न असा त्यांनी शेवटी बसता बसता खाली म्हणाल्या, चालू आहे त्यांना जो उद्योग चालू आहे उनके बारे में सरकार क्या सोचा है। आता चालू असल्यानं सोचायचा काय प्रश्न येतो? पण मी त्याच्यावर पण म्हणालो, चालू असलेल्यांची संख्या या 47,000 मध्ये नाही। मीडियाने असे झाले गोंधळाचा प्रश्न काय येतो तिथे? जाऊ ठीक आहे, ज्याला आमच्या पण हातात आहे ना, हाऊस मध्ये आहोत ना आम्ही, कळलं ना? काय मला काय, शिवसेनेचे त्याच्यात कोण नव्हते, सगळे साऊथचेच होते आणि सुप्रियाजी सुळे होत्या त्या ग्रुपमध्ये, बाकी शिवसेनेचे कोण नव्हते, शिवसेना माझ्या उजव्या साईडला आणि त्यांनी कोणी नव्हते। आणि काय जे करायचंय ना करू दे, मी काय सोडणार नाही।